11 मे रोजी प्रदर्शित होणारा मराठी सिनेमा आहे रणांगण. जाणून घेऊयात कसा आहे हा सिनेमा. रणांगण सिनेमाच्या ट्रेलर पासूनच हा सिनेमा कसा असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली होती. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत हे वेगळं सांगायला नको. या सिनेमात स्वप्नील जोशीने पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका साकारली आहे आणि त्याची ही भूमिका सिनेमा सुरू होतानाच आपल्या समोर येते. सिनेमाची सुरुवातच रहस्य पद्धतीने सुरू होते, त्यामुळे पुढे काय असेल याची उत्सुकता तिथूनच वाढते. पुण्यात राहणारं श्यामराव देशमुखांचं कुटुंब, बायको आणि त्यांचा मुलगा वरद, पुण्यात या कुटुंबाला खूप मान आहे. श्यामरावांना खूप इज्जतही आहे. श्यामरावांना राजकारणात खूप पुढे जायचंय आणि त्यासाठी ते काहीही करण्याच्या तयारीत असतात. त्यांच्या मुलाचं म्हणजेच वरदचं वैवाहिक आयुष्य मात्र अडचणीत असतं. त्याचं पहिलं लग्न काही महिन्यात मोडतं आणि दुसरं लग्न होण्याच्या आधी त्याच्या होणाऱ्या बायकोचा मृत्यू होतो. या सगळ्यानंतर श्यामराव त्याचं लग्न ते खूप मानत असलेल्या व्यक्तीच्या नातीशी म्हणजेच सानिकाशी करून देतात, जी आधीच तिच्या प्रियकरापासून गरोदर आहे आणि जो तिला सोडून गेलाय. पण वरद आणि सानिकाच्या लग्नानंतर एंट्री होते ते सिनेमातल्या खलनायकाची म्हणजेच श्लोकची, ज्याला श्यामरावांनी लहानच मोठं केलंय आणि तिथूनच सुरू होते खऱ्या रणांगणाच्या युद्धाची सुरुवात. श्यामराव वरदचं लग्न सानिकाशी का करून देतात? श्लोक हा श्यामरावांच्या घरातल्या सारखा असूनही तो त्यांच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का करतो? श्यामरावांनी श्लोकच्या आयुष्यात असं काय केलं होतं ज्याचा श्लोक सूड घेत असतो? आणि या रणांगणात विजयी कोण ठरतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा सिनेमा पाहिल्यावर मिळतील. आता जरा एकूण सिनेमातील कथानकाबद्दल बोलूयात. जसं मी आधीच म्हटलंय, सिनेमाची सुरुवातच रहस्य पद्धतीने होते, पण सुरुवातीला असलेलं रहस्य कितपर्यंत ताणून धरायचं याचा वेळेचा अंदाज जरा चुकलाय. म्हणजे सिनेमाच्या सुरुवातीला जवळजवळ 1 तास प्रेक्षक फक्त गोंधळतो आणि सिनेमात नक्की काय चाललंय असा प्रश्न त्याला पडू शकतो. सुरुवातीला साधा आणि सरळ दिसणारा खलनायक अचानक श्यामरावांचा सूड घेताना लुक बदललेला का दाखवला आहे हे काही समजत नाही. खलनायकाचा लुक बदलून तसा काही खास फरक पडला नसता. सिनेमात श्यामरावांच्या घरात त्याच्या आत्याची भूमिका शेवटी फक्त तो करतोय ते चुकीचं आहे हे सांगणं या एकाच गोष्टीसाठी ठेवली आहे का असं वाटतं, कारण त्याचाही सिनेमाच्या कथेवर खूप परिणाम होताना दिसत नाही. सिनेमात आणखीन एक गोष्ट खटकते ती अशी की सिनेमात श्यामरावांचं तरुणपण दाखवताना त्याच्या प्रेयसीची भूमिका मुक्ता बर्वे करताना दिसते, पण सचिन पिळगावकरांच्या विरुद्ध मुक्ता बर्वे हे समीकरणच पचायला अवघड जातं. इतकं अवघड जातं की ते सहन होत नाही. खरं तर त्या जागी कोणतीही महिला कलाकार दाखवली असती तरी त्याचा जास्त फरक पडला नसता. सिनेमात श्यामराव आणि श्लोक यांच्यातील शाब्दिक युद्ध विजय मिळवण्यासाठी त्या दोघांमध्ये असलेली चढाओढ बघायला छान वाटली आहे, पण इथेही पुन्हा ते किती ताणायला हवं याचा अंदाज मात्र चुकलाय. त्यामुळे पुढे पुढे या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येऊ लागतो. सिनेमाच्या मध्यंतराच्या आधीचा भाग उगाच खूप लांब आणि कंटाळवाणा वाटतो कम्पेअर टू मध्यंतरानंतरचा भाग. एकंदरीतच सिनेमा संपल्यानंतर स्वप्नीलच्या बदलणाऱ्या लुकची खरंच गरज होती का? मुक्ताला सचिन पिळगावकरांच्या विरुद्ध दाखवण्याचा अट्टहास का होता? सुरुवातीला वेड्यासारखी वागणारी श्यामरावांची आत्या अचानक एवढी चांगली कशी बोलू लागते? पूर्ण सिनेमा स्वतःवर गर्व करणारा, जिंकण्यासाठी वाटेल ते करणारा श्यामराव अचानक असा शेवट का करतो? अशी बरीच प्रश्न पडतात ज्याची उत्तरं मात्र सापडत नाहीत. सिनेमात दिसणाऱ्या कलाकारांनी त्यांची भूमिका चांगली निभावली आहे. सचिन पिळगावकरांनी स्वतःवर गर्व असलेला, कधीही कोणापुढे न झुकणारा असा श्यामराव पडद्यावर चांगला उतरवला आहे. स्वप्नीलने पहिल्यांदा साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिलाय, पण सिनेमात जास्त कौतुक करावं असं वाटतं ते नवख्या प्रणाली घोगरेचं, कारण तिचा अभिनय पाहताना अजिबात असं वाटत नाही की हा तिचा पहिला सिनेमा आहे. सिनेमातील गाण्याविषयी बोलायचं झालं तर उगाच नको तिथे गरज नसतानाही ती पेरण्यात आली आहेत असं वाटतं, आणि प्रत्येक गाण्यात ओळखीच्या कलाकाराचे चेहरे पाहायला मिळतात, पण त्याचा सिनेमाच्या गाण्यावर खूप परिणाम होताना दिसत नाही. पण सिनेमात 46 वर्षापूर्वीचं लता मंगेशकर यांनी गायलेलं सख्या रे हे गाणं ऐकायला मिळतं आणि ते सिनेमा संपल्यानंतरही लक्षात राहतं. सिनेमाचा विषय चांगला असूनही तो मांडताना मात्र घोळ झालाय, त्यामुळे जेवढा अपेक्षा आपल्याला रणांगणचा ट्रेलर पाहून त्या सिनेमाबद्दल होत्या तेवढा अपेक्षा सिनेमा पूर्ण करताना दिसत नाही. राकेश सारंग दिग्दर्शित रणांगण या सिनेमाला मी देईन 2 स्टार. तुम्हीही हा सिनेमा पहा आणि तुम्हाला तो कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. मनोरंजन विश्वातील अशा बऱ्याच बातम्या जाणून घेण्यासाठी पाहत रहा चिलेक्स.